नमस्कार, टॉप लाइन ऍक्टिव्ह नॅचरल सॉल्ट प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये, को पॉवर्ड बाय टाटा संपन्न मसाले आणि पितांबरी रुची आना च्या आजच्या भागात मी संकर्षण फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, मध्यंतरी काय झालं, आमची सगळी टीम जमली या कार्यक्रमाची आणि आम्ही ठरवलं की जे दर भागाच्या शेवटी आम्ही तुम्हाला सांगतो की आम्हाला ईमेल पाठवा, पत्र पाठवा आणि सांगा की तुम्हाला या कार्यक्रमात यायचं आहे का, हे सगळं आम्ही वाचावं असं ठरवलं. आता वाचायला आम्ही सुरुवात केली. बरीच पत्र होती की आम्हाला या कार्यक्रमात यायचंय, सहभागी व्हायचंय. तर विश्वास ठेवा मंडळी की ह्या पत्रांमध्ये काही पत्र अशीही होती ज्या पत्रांमध्ये आणि ईमेल्समध्ये असं लिहिलं होतं की आम्ही इथे येऊन गेलो, इथे येण्याचा, इथे पदार्थ करण्याचा आमचा अनुभव फार सुखद आणि फार छान होता आणि सगळी टीम आम्हाला फार कोऑपरेटिव्ह वाटली. खरं सांगतो मंडळी, हे शब्द जेव्हा आम्ही वाचले ना, असं वाटलं की तुम्ही तुमचं प्रेम प्रत्यक्ष समोर उभं राहून आम्हाला सांगताय. मुळात काय, प्रेम असणं आणि प्रेम योग्य शब्दात व्यक्त करणं हे फार गरजेचं असतं, बरोबर की नाही? आणि तुम्ही हे व्यक्त करता म्हणून हा कार्यक्रम एवढी वर्ष सक्सेसफुली चालू आहे. आता आज ज्या ताई आपल्याकडे आलेल्या आहेत, त्याही असं शब्दांवरती प्रेम करतात म्हणे, अहो मुळातच ते आहेतच प्रेमळ. मग आपण स्वागत करूयात त्यांचं, गप्पांनी आजच्या भागाला सुरुवात करूया आणि मग पाहूया मस्त मस्त पदार्थ. नमस्कार. नमस्कार. तुमचं आजच्या भागात अतिशय मनापासून स्वागत. कसे आहात तुम्ही? हो, अगदी छान. मजेत आहात? हो. बर, काय आपलं संपूर्ण नाव? माझं नाव कल्पना मधुकर भोसले. बर, कुठे राहता? आम्ही खारगन नवी मुंबईला राहतो. पूर्वी कुठे राहायचं? पूर्वी आम्ही नागोटण्याला राहायचो. अच्छा. हा, अलिबाग जवळ नागोटणे पण राहतो, तिथे कंपनी होती यांची. मग तिकडनं आता इकडे आलात? हा, शिफ्ट झालं मुलांसाठी. मुलांसाठी काय करतात मुलं? मुलगी माझी आर्किटेक्ट आहे, ती जॉब करते. बर. हा, आणि मुलगा कॉलेजला आहे, फोर्थ इयरला आहे. बर, कशाच्या फोर्थ इयरला? फोर्थ इयर इंजिनिअरिंग. अरे वा. हा, कोणी ठरवलं होतं त्यांना? त्यांनीच निवडलं. हा, थोडीफार आम्ही हेल्प केली. बर. हा, बाकी त्यांचं त्यांनी. सर काय करतात तुमचे मिस्टर? ते एका प्रायव्हेट कंपनी मध्ये मॅनेजर आहे. क्या बात है. मग ताई तुम्ही काय करता घरी रोज? मी ऍक्च्युली सगळ्यांची केअर घेते, जे फार महत्वाचं असतं. माझी आई पण तेच काम करते. आणि जो जगातला सगळ्यात महागडा जॉब आहे, खरंय की नाही? माहेर कुठलं, तुमचं घर कुठे होतं? माहेर म्हणजे मुंबईलाच होतं माझं, भांडुपला. तिकडे कोण कोण असतं आता? तिथे माझी आई असते, भाऊ, वहिनी वगैरे, मुलं त्यांची, वडील नाही आहेत. एकंदरीत तुमच्या लाईफ विषयी जर सांगायचं झालं तर काय वर्णन करून सांगाल तुम्ही? कारण तुम्ही आता म्हणालात मी सगळ्यांची केअर घेते, आणि हे असं मनस्वी उत्तर देणं हे फार भावनिक माणसाचं लक्षण आहे. अगदी बरोबर की नाही? तुम्ही असं खूप इमोशनल आहात का? अगदी, खूपच आहे. खूप इमोशनल आहात का? बरं, असं तुम्ही म्हणजे अनुभवानी होत गेलात का तुम्ही पहिल्यापासून? ऍक्च्युली मी मोठी आहे घरामध्ये. बर. हा, आणि मला चार भावंडे आहेत, त्यामुळे मी आई वडील भावंडे सगळ्यांची केअर घेता घेता मी इमोशनल तशाच झालेल्या इमोशनल झालेल्या आहेत ताई पहिल्यापासून. बर, असा एखादा प्रसंग जो तुम्हाला इमोशनली खूप स्ट्रॉंग करून गेला की जिथे तुम्हाला तुमच्यातला कणखरपणाही जाणवला? ते आमच्या गाडीचा एकदा हे ऍक्सिडेंट झाला होता, खूप खोल खड्ड्यामध्ये गेली होती. माझे दीर आणि मिस्टर दोघं अगदी क्रेनने काढली ती गाडी. कुठे झालं होतं? अलिबाग. अलिबागला? मी नव्हते त्यावेळी, ते दोघच होते आणि मुलगी होती माझी. बर. हा, तर त्यांना मुक्कामार बसला, हॉस्पिटल नेलं पण काही असं मुक्कामार बसला होता. तर मी रात्रभर त्यांची केअर घेतली अगदी स्ट्रॉंग. मनाने खंबीर झालात तेव्हा. अगदी. मग तुमच्या स्वतःच्या हॉबीज काय, तुम्ही कशामध्ये खूप रमता? वाचनाची पण आवड आहे, मी भरपूर वाचन वगैरे करते, न्यूज पेपर किंवा मॅगझिन्स वगैरे. बर. हा, आणि कविता लेखन, कथा लेखन, लेख वगैरे ते सगळं लिहिते. अरे वा. मग लिहून तुमच्या पुरते संग्रही ठेवता का? मॅगझिनला वगैरे पाठवते, न्यूज पेपरला वगैरे. वा वा. हा, दिवाळी अंक असे भरपूर जमले सर. कधी स्पर्धेत वगैरे भाग घेतलाय? हो, खूप, राज्यस्तरीय पण मिळाले कविता लेखनामध्ये मला. क्या बात. हा, राज्यस्तरीय पारितोषिक. बर. मग तुम्ही एवढ्या कथा कविता लिहिण्याचा प्रयत्न करता, त्या प्रकाशित पण होतात दिवाळी अंकांमध्ये वगैरे, तर मग आमच्यासाठी एखादी छोटीशी कविता सादर करू शकाल? ऍक्च्युली आपण हे आता बरंच ऐकतो की शेतकरी आत्महत्या वगैरे करतात, तर मी असं कल्पना केली आहे की त्याची जी बायको असते शेतकऱ्याची, तिने त्याची माय बनावं, म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल होतात वगैरे ते तिला कळू शकतं ना. बरोबर, बरोबर. हा, तर मग त्यात सांगितलं गेलं की तिचं काय कर्तव्य आहे, त्या अनुषंगाने तुम्ही लिहिलंय, प्लीज सादर करा. कवितेला नाव दिलंय माय. बर. नको करू कटकट, नको आदळ आपट, दुष्काळातील हा संसार बाई सावर तू नीट. वा. करुणी कोंड्याचा तू मांडा. बर. करुणी कोंड्याचा तू मांडा, अन्नपूर्णेचे तुझे रूप दावी या जगा. बर. लपव असावे. बर.
लपव असवे आनंदी दिसावे, वा वा आहे उद्याला प्रकाश हे मनी ठसवावे, वा 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 वा। दुष्काळाच्या ह्या धावानी रुसली ही काळी माय, बाई बन तू धण्याची क्षण भराचीच माय, वा मग पोरा बाळा सवे कपाळाचे कुंकू ही हसेल, मग सुखाच्या धारांनी सारे आयुष्य फुलेल, सारे आयुष्य फुलेल। क्या बात है, खूप छान। आणि ह्या कवितेमध्ये ना पूर्ण ओळींमध्ये मला एक आशा दिसत होती। बरोबर, की कुठेही निराश होऊ नका, कुठेही निगेटिव्हिटी कडे जाऊ नका। संकट आहेत, मान्य आहे, काळी माय रुसते आपल्यावरती, पण यातनं तीच कधीतरी छान हिरवी होईल, यातनं तीच आपल्याला पीक देईल आणि आपलं सगळ्यांचं पोट भरेल। वा, धन्यवाद। आणि फार सुंदर आणि फार भावनिक तुमच्या ह्या ओळी आहेत, मी फार आदर करतो या ओळींचा। आता आपण हेतूकडे वळूयात। आज आमच्यासाठी काय नेमकं, व्हेज आहे की नॉन व्हेज आहे? व्हेज आहे। व्हेज आहे, पण काहीतरी नाविन्य पाहिजे आम्हाला, कल्पना ताई आहे ना? फॅन्टॅस्टिक। चला मंडळी, ताई तयार आहेत, लगेच वळूया किचन कडे आणि पाहूया पदार्थ। कल्पना ताई आपल्यासोबत आपल्या किचन मध्ये आहेत आणि आता आपण पहिला पदार्थ करूया। तयार आहात ना? काय रेसिपीचं नाव आहे? कॅरेट कुकीज आहेत या। पण कुकीज मी आजपर्यंत बऱ्याच फ्लेवरच्या खाल्ल्यात। एक आलमंड कुकी खाल्ली, मध्यंतरी मी एक चॉकलेट कुकी खाल्ली होती, पण ह्याला कॅरेट फ्लेवर मध्ये तुम्हाला कुकी करावी असं का वाटलं? ते थोडस भाजी म्हणजे जस्ट फॉर ट्राय। बरोबर, कारण आपण बरेच वेळेला कुकी मध्ये कुठलीही भाजी वापरत, म्हणून तुम्ही तो प्रयत्न करा। करेक्ट, ठीक आहे। लागणारं साहित्य सांगा, मग आपण कृती करूया। पिठी साखर, मैदा, उकडून किसलेला गाजर आहे तो, टूटी फ्रुटी, बटर, अंड, व्हॅनिला एसेन्स, बेकिंग पावडर, दालचिनी पूड आणि मीठ। ओके, लागणारं साहित्य आपण पाहिलेलं आहे, याच्यापासून आपण तयार करणार आहोत कॅरेट कुकीज। करेक्ट, आपण आता कृतीला सुरुवात करूया। काय करायचं? प्रथम आपण हे बटर, पिठी साखर आणि अंड हे तीन वस्तू घेऊन छान मॅश करायचे। माझी बटर घेऊ, किती लागणार आहे? आता साखर, आता साखर थोडीच बाकी ठेवा, बाकी टाकून। ठीक, बघा आणि अंड, एक अंड घेतलेलं आहे। करेक्ट, मिक्स करून घ्यायचं। ठीक ठीक आहे, आपल्याला ह्या सगळ्या पिठी साखरेच्या गाठी फोडून घ्यायला लागतील ना, आणि पूर्ण हे मिक्स व्हायला हवं। मिक्स व्हायला हवं। ओके ताई, काय करायचं सांगा? आता आपण याच्यामध्ये मैदा, गाजर, बेकिंग पावडर, व्हॅनिला एसेन्स आणि एक चमचा मीठ टाकणार। सगळं मिक्स करायचं। हां, मैदा किती लागणार? हां बस, पुरे। हां, अजून पुरे। किसलेला गाजर, गाजर उकडून किसलेला करा। हो, किती लागणार आहे? गाजर पूर्ण लागेल। बर, आणि एक चमचा मीठ लागेल। बर, आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर। बर, हे मीठ, हे मीठ घातलं आपण, आता बेकिंग पावडर। हां, अर्धा चमचा आणि एसेन्स, व्हॅनिला एसेन्स। एसेन्स एक स्मेल येतो कधी कधी खाताना, म्हणून एसेन्स घालायचा असतो। बर, ठीक आहे। बर, आपण हा व्हॅनिला एसेन्स वापरलाय। व्हॅनिला, ठीक, कुठलाही वापरू शकतो पण। ठीक, घ्या मिक्स करून। आता हे मिश्रण तयार झालेलं आहे। ओके, आता आपण ह्याचे छोटे छोटे कुकीज बनवायचे आणि असं हाताला थोडं तूप लावून बनवायचे। बरं, घ्या सावकाश। बरं, कुकीज तयार करून आपल्याला डायरेक्ट बेकिंग ट्रे मध्येच ठेवायच्या? हो हो। बरं, कॅरेट जे आपण वापरलंय त्याच्यावरती छान दिसतंय बघा। हो ना, कुकीज जेव्हा तयार होतील तेव्हा ते अजून छान मस्त खायलाही चवीला इंटरेस्टिंग लागेल। मस्त पदार्थ आहे मंडळी, करून पाहायला काहीच हरकत नाहीये। बरं, आता ह्या समजा आपण एवढ्या कुकीज सध्या करून घेऊया, त्याची पुढची कृती काय असणार आहे? त्याच्यानंतर आपण टुटी फ्रुटी लावणार आहोत सगळ्याला। बर, मग तुम्ही कुकीज करा, मी टुटी फ्रुटी लावून घेतो आणि दालचिनी पूड अशी थोडी भुरभुरायची वर। बेस्ट, वा 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 वा। अब क्या करना है? दालचिनी, दालचिनी पावडर काय अशी अशी भुरभुरायची। बर, ठीक, काय मस्त स्वाद उतरेल ना। हो, दालचिनी पावडर आपण याच्यावरती भुरभुरवली। हां, आता हे ओव्हन मध्ये, ओव्हन मध्ये 180 डिग्रीला आपण 15 मिनिटं ठेवणार आहोत। अच्छा, आणि मग बेक झाल्यानंतर तयार होतील कॅरेट कुकीज, बरोबर? फॅन्टॅस्टिक, अप्रतिम रेसिपी आहे, कृती करायला फार सोपी आहे, एक वेगळा आणि मस्त फ्लेवर आहे। नक्की करून पहा, आम्ही हे बेक करतो, छान तयार करून घेतो, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती। कॅरेट कुकीज साठी लागणारं साहित्य, पिठी साखर, मैदा, उकडून किसलेलं गाजर, अंड, व्हॅनिला एसेन्स, टुटी फ्रुटी, बटर, बेकिंग पावडर, दालचिनी पावडर आणि मीठ। कृती, एका भांड्यामध्ये बटर घेऊन त्यामध्ये पिठी साखर आणि अंड घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं, नंतर
त्या मिश्रणामध्ये मैदा, उकडून किसलेलं गाजर, एक चमचा मीठ, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि व्हॅनिला एसेन्स घालून मिश्रण एकजीव करून कुकीजचं मिश्रण तयार करून घ्यावं. नंतर तयार मिश्रणाच्या कुकीज बनवून बेकिंग ट्रे मध्ये ठेवाव्यात. कुकीजला टुटी फ्रुटीचे काप लावून वरून दालचिनी पावडर भुरभुरावी. ओव्हन मध्ये 180 degrees (15 minutes) बेक करून कॅरेट कुकीज सर्व्ह कराव्यात. चला मंडळी, पहिला पदार्थ अप्रतिम झालेला आहे. आता आपण दुसऱ्या पदार्थाकडे जाऊया. रेडी आहात ना तुम्ही? हो हो. मला सांगा, तुम्ही घरी एरवी वेगवेगळे पदार्थ तर ट्राय करताच, आज आपल्या इथल्या किचन मध्ये आलाय, असं वाटतंय? हो, अगदी छान वाटतंय. मजा वाटते ना? हो हो. मग ह्या सिच्युएशन वर काही कविता सुचली नाही का तुम्हाला? घरी जाऊन लिहिन. ठीक आहे, चला घरी जाऊन लिहिन म्हणतात, पण पदार्थ घरी जाऊन करू नका, इथे करा. चालेल ना? नाही तर आम्हाला फोटो पाठवाल. फक्त हा पदार्थ मी तुमच्यासाठी केलाय. ह्या पदार्थाचं नाव काय? दुधी मँगो फज असं नाव दिलेलं आहे त्याला. दुधी मँगो फज. का बरं ही रेसिपी निवडली? ते फज मुलांना फार आवडतं. बर. हा, आणि ते लोणावळ्याला एवढा लांब जाऊन नेहमी नेहमी नाही आणू शकत. मग आपल्याला आलं की कधी करू शकतो घरात. बरोबर आहे. मी पण लोणावळ्याला खाल्ले जात आहे बस मधनं. आज मला इथल्या इथे खायला मिळणार आहे दुधी मँगो फज. लागणार साहित्य सांगा, मग आपण कृती करूया. किसलेला दुधी, मँगो रस, साखर, तूप, खवा, ड्रायफ्रुट, अक्रोड आणि वेलचीपूड. फॅन्टॅस्टिक. लागणार सगळं साहित्य माझ्या आवडीचं आहे. आता आपण कृती करूया. क्या करणार आहे पहिले? आता आपण थोडस तूप टाकायचं इथे गॅस. पर मला सांगा, आता कविता लिहिणे किंवा लघुकथा लिहिणे ह्या तुमच्या हॉबीज आहेच आहेत, ह्याच्याशिवाय अजून तुम्ही कशामध्ये रमता? टीव्ही पाहणे, वाचन वगैरे? हो हो, नाटक वगैरे सगळे बघतो आम्ही शक्यतो. जाता तुम्ही थिएटरला? खार घरून तुम्हाला वाशी जवळ? वाशी जवळ. कुठले कुठले पाहिले नाटक आतापर्यंत? खूप पाहिले, जेवढे येतात पाहतच. हो, कुणाला आवडे नाटक? नाटक पाहणे दोघांना आहे, मिस्टरांना आणि मला. मुलांना नाहीये. सिनेमे फार नाही पाहत? सिनेमे पण पाहतो. अक्रोड टाकायचे सगळे घालू? हा, हे ना आपण तुपावर भाजल्यामुळे क्रंची असे होतात. बरोबर. म्हणून आधीच भाजायचे. ठीक आहे. फक्त अक्रोडच भाजायचे का हे बदाम? ते लास्टला फक्त डेकोरेशन साठी काढून घ्यायचे. ओके, अक्रोड भाजून घेतले. अक्रोड आपण तुपावरती भाजून घेतला. आता दुधी आहे ती परतून घ्यायची. तुपातच ना? हा, तुपात. ठीक आहे, सगळे घेऊ? हो, सगळे घ्या परतून. सांगा ताई, काय करायचंय? आता थोडस तूप टाकायचं परत आणि खवा परतवून घ्यायचा. बर. किती लागणार आहे बघा? हा, अगदी थोडं. अगदी थोडं? सॉरी सॉरी, जास्त झालं का? चालेल, आता खवा परतवून घ्यायचा. बर, ठीक. घालू खवा? अर्धा किला त्याचा. थोडस अजून चालेल. तुपावरती खवा परतून घ्यायचा. बर. आता थोडा वेळ आपण हे बंद करून घेऊ आणि सगळं मिक्स करून घेऊया. मग हे बंद का करायचं? मग जास्त होईल ना. बर, ठीक आहे, मग गॅस बंद करू. हा, आणि सगळं आधी मिक्स करून घेऊ आणि मग पुन्हा गॅसवर ठेवू. करेक्ट. काय काय लागणार आहे? टाकूया सगळं त्याच्यामध्ये. आता दूधही टाकूया. ओके, पुढे साखर. साखर मला वाटते एवढी नक्की लागेल. साखर आपण घातली. हा, पुढे तर थोडंसं हलवते, मग आंबा रस टाकूया. बर. आपण हे सगळं साहित्य एकत्र केलेलं आहे. खवा, दुधी, साखर आणि साखर. करेक्ट. आता आता आंबा रस टाकू. बर. आता गॅस लावला तरी चालेल. करेक्ट. कृती तशी करायला फार सोपी आहे. हो हो, फक्त हे घट्ट व्हायला थोडा वेळ लागतो. लागू द्या ना वेळ, आपण त्याला छान ढवळत राहू. आणि तोपर्यंत मी तुम्हाला हे सांगतो की याच्यामध्ये तुम्ही चॉकलेट फ्लेवरची करू शकता, स्ट्रॉबेरी फ्लेवरची करू शकता. त्याच्यानंतर थोडासा खस सिरप जर घातला तर त्याला एक अजून थोडासा रंगही वेगळा येईल आणि फ्लेवरलाही ते वेगळं लागेल. सो तुम्ही हे ट्राय करूच शकता. आणि ड्रायफ्रुट्स मध्ये सुद्धा अजून तुम्ही याच्यात ऍड करू शकता काय काय गोष्टी. इंटरेस्टिंग आहे पदार्थ आणि करायला फार सोपा आहे. 20 minutes लागतात साधारण घट्ट व्हायला. ठीक आहे, आपण गप्पा मारूया. तोपर्यंत तुम्ही लिहिलेला लघुकथेतला काही संदर्भ आठवतोय चांगला वाचायला? मी मदर्स डे वर एक लिहिली होती. ऐकवा ना मला काय लिहिलं. कथा लिहिली होती. बर, काय होतं त्याचा सारांश? म्हणजे ती आई असते ना, तिला सगळं करण्याची हौस असते, पण मुलांना वाटतं की तिला नाही, काहीच करता येत नाही, तिला इंटरेस्टच नाहीये सगळा. हा, तर तिची होणारी कुचंबना त्यात मांडली गेलेली. तुम्हाला हे सुचतं कसं? तुम्ही एकांतात जेव्हा असता तेव्हा सुचतो का? तुम्ही काही रेफरन्स? मी कोणाला जेव्हा बघते तर कथेचं बीज ज्याला म्हणतात ना,
ते तिथे सापडतं. आणि मग आपण निवांतपणे लिहू शकतो. बरोबर. माझ्याकडे पाहून तुम्हाला कुठल्या कथेचं बीज सुचतंय इकडे का नाही सुचत काही? हो सुचू शकतो. काय सुचू शकतो? तुमचं व्यक्तिमत्व, तुम्ही कसं वागता वगैरे. कसं वागतो सांगा. मी समजा लघुकथा तुम्हाला माझ्याकडे पाहून विषय सुचला तर काय असेल त्या लघुकथेचा सारांश? हा म्हणजे सगळ्यांशी छान बिहेव करता. अजून असं नाही की मी फार मोठा हिरो आहे वगैरे. अजून अजून काय काय चांगलं चांगलं सुचून जात. सगळ्यांशी छान वागता असं. ठीक आहे. सामान्य व्यक्तीप्रमाणे. आता हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. बर. हा आता आपण ह्याच्यामध्ये अक्रोड घालूया. बर. हा पूर्ण मिक्स करू. वा घट्ट तर छान झालंय. हो. आणि वेलची पूड घालूया. बर. चालेल अजून थोडं. चालेल अजून. ह्याच्यामध्ये आपण थोडस केसर किंवा जायफळ पावडर असंही घालू शकतो ना? हो घालू. फ्लेवर साठी तुम्हाला हवा असेल तर हो केशर घालू शकतो. केशर तर नक्की घालू शकता. फार छान लागेल. कलरही जरा बदलेल त्याचा. बघा नक्की ट्राय करा. आणि आपण एखाद्या छान डिश मध्ये ह्याला सेट करायला ठेवूया. आणि वरून ते सगळं ड्रायफ्रुटने सजवूया. ठीक आहे. मग द्या मी तुम्हाला मदत करतो. गॅस बंद करूया आणि हे ह्याच्यात सेट करायला घालूया. घट्ट हे बऱ्यापैकी झालेलं आहे. हो. किती वेळ लागेल साधारण याला एक छान असा अजून जरा आळून येऊन सेट होण्यासाठी? हा थंड पण होईल आणि घट्टही होईल. बर. अर्धा एक तास लागेल. आपण बदाम वरती घालूया. फ्रीज मध्ये ठेवायची गरज आहे? नाही गरज नाही. भरपूर घालायची. भरपूर तुम्ही म्हणाल तसं. बघा पुरे. छान आहे की हो रेसिपी अप्रतिम आहे. करायला सोपी आहे. हेल्दी आहे. टेस्टी आहे. आणि शिवाय आता जो सध्या फळांचा राजा इथे आपल्याकडे आलेला आहे आंबा, त्याचा वापर करून त्याचा फ्लेवर देऊन आपण ही रेसिपी तयार केली. बरोबर. अशा प्रकारे तयार झालेला आहे मँगो दुधी फज. आम्ही त्याला सेट करून घेतो मग हाणतो. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. मँगो दुधी फज करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेला दुधी, आंब्याचा गर, साखर, तूप, खवा, ड्रायफ्रुट्स, अक्रोड आणि वेलचीपूड. कृती: प्रथम एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये अक्रोड भाजून एका प्लेट मध्ये काढून घ्यावेत. गरम तुपामध्ये किसलेला दुधी परतून घ्यावा. एका फ्राईंग पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये खवा परतून घ्यावा. खवा परतल्यानंतर त्यामध्ये दुधी आणि आंब्याचा गर घालून मिश्रण एकत्र करून घट्ट करून घ्यावं. घट्ट झालेल्या मिश्रणामध्ये अक्रोड आणि वेलची पावडर घालावी आणि सर्व मिश्रण पुन्हा एकत्र करून घ्यावं. दुधी आणि आंब्याचं एकत्रित मिश्रण एका भांड्यामध्ये काढून फ्रीज मध्ये सेट करून घ्यावं आणि सजावट करून डिश सर्व्ह करावी. मंडळी, खारघर मध्ये राहणाऱ्या आणि फार संवेदनशील, फार भावुक आणि फार गोड आहेत अशा या कल्पना ताई आज आपल्याकडे इथे आल्या आणि मला फार छान वाटलं तुम्हाला भेटून. मी तुम्हाला एक गंमत सांगू का? तुमच्याविषयी कोणी असं कधी बोललंय की नाही मला माहित नाही, पण तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये एकंदरीतच स्वतःविषयीच्या सांगण्यामध्ये एक इनोसन्स आहे. तो कसं काय? कारण काय, आपण वया परत अनुभवी तर सगळे होत जातो, मॅच्युअर पण होत जातो, पण फार कमी लोकांमध्ये तो देवाचीच देणगी असते, तो तसाच राहतो. तर मला एक सहज सांगा बरं, हे तुमच्यातलं लहानपण कसं काय कायम राहिले का? ते तुम्ही ठेवलंय स्वतःवरती सक्ती करून की नाही? नाही बच्चा राहिला आपण. ऑटोमॅटिक राहिलं. मी सिरियस नाही होत जास्त. कधीच नाही होत. मी कॉमेडी सिरियल्स बघते, असं सिरियस वगैरे जास्त नाही. बरं. तुम्हाला रडायला फार आवडत नाही? इमोशनल व्हायला आवडत. कारण असेल तर नेहमी आपलं सहज विचारलं, कारण तुम्ही फार गोड आहात, फार इनोसंट आहात. तर मला तुम्हाला विचारायचं की तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं? हो मला छान वाटलं अगदी इथे येऊन. नक्की ना? खोटं बोलताय का? नाही, खरंच छान वाटलं. अगदी अगदी. आम्हाला पण फार छान वाटलं. तुम्हाला मिळतीये झी मराठीकडनं ही प्रेमाची भेटवस्तू आणि याच्याशिवाय पितांबरी रुची अनदर रिच टेस्ट यांच्यातर्फे छानसं गिफ्ट हॅम्पर. थँक्यू. मंडळी, कसा वाटला आजचा भाग हे नक्की कळवा आणि त्यासाठी आपला हा पत्ता आणि ईमेल आयडी लिहून घ्या. आम्ही सारी खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com. मंडळी, आजच्या भागात वेळ झाली आहे टिप लिहून घेण्याची. पटकन लिहून घ्या आजची टिप. टोमॅटो शक्यतो फ्रीज मध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावेत. फ्रीज मध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो. क्या बात है, भुकेच्या वेळेला गोड खायला मिळालं की मला फार आवडतं आणि प्लेट मध्ये दोन्ही समोर गोड पदार्थ आहेत. कल्पना त्यांनी केलेले आपण आता ते खाऊया, पण त्याआधी आपल्या भेटीची आठवण म्हणून एक छानसा सेल्फी काढूया. आवडेल तुम्हाला? याच्या आधी सेल्फी कधी काढला होता सांगा बरं? खूप काढतात, रोजच चालू. कोण मुलं काढतात ना? वा, आज मी काढणार आहे तुमच्यासोबत सेल्फी. स्माइल करा.
धन्यवाद घ्या प्लेट हातात घ्या घ्या कल्पना ताई लाजू नका हो घ्या मी तर सुरुवातच करणार हे बघा होय काय मी तर घेणारच आहे लगेच आपण खायला सुरुवात करूया मंडळी तुम्ही एक काम करा घ्या निरोप काळजी करत बसू नका लगेच भेटूया पुढच्या भागात पण तोपर्यंत असे छान छान वेगवेगळे पदार्थ घरी नक्की ट्राय करा मस्त गाणे स्वस्त रा पात्रा झी मराठीवरती टॉप लाईन ऍक्टिव्ह नॅचरल सॉल्ट प्रसूत आम्ही सारे खवय्ये को पॉड बाय टाटा संपन्न मसाले आणि पितांबरी रुचिया ना बाय.